नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियंका. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा लोणचं कसा बनवायचा. तो सर्वात प्रथम मी इथे 1/2 किलो आवळे घेतलेले आहे. हे स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून घेतले आहे. त्याच्यात पाणी अजिबात नाही राहिलेलं आहे. आता आपण कट कसे करायचे ते पाहूया. हा एक आवळा घ्यायचा आणि इथं लाईन असतात त्या लाईनवर अगदी हे असा पूर्ण सर्व बाजूंनी याच्या लाईनवर पूर्ण शेवटपर्यंत असा कट मार्क करून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी. कट मग झाले की याला मग असं पिक करायचं साईडनं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इझिली हे निघतं. आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळे याचे स्लाइस काढून घेऊयात. अशा पद्धतीनं मी पूर्ण हे आवळे असे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता आपण याला मसाले काय काय लागतात ते पाहूयात. इथं मी 50 ग्रॅम चिंच घेतलेली आहे. ती गरम पाण्यात भिजवून त्याचा गर काढलेला आहे. 5 मोठे चमचे मीठ, 6 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. ही तिखट अजिबात नाही आहे, फक्त कलरसाठी घेतली आपण. आणि 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा मेथ्या घेतलेली आहे. 2 चमचे मोहरी आणि 7 ते 8 हिरवी लाल मिरची घेतली आहे, वाळलेली आहे ती. 1/2 चमचा हिंग एक लागणार आहे आपल्याला. आणि मोहरीचं तेल एक वापरले मी याच्यामध्ये. आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि आपण प्रत्येक लोणच्यामध्येही मेथी वापरतो. तसंच याच्यामध्ये 1 चमचा मी मेथी टाकते. 2 चमचे मोहरी आणि छान आपल्याला हलक्या हाताने रोस्ट करून घ्यायचं आहे. याचा हलकासा असा सुगंध यायला लागला की आपण गॅस बंद करणार आहोत. अशा पद्धतीनं छान मीडियम गॅसवरच आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं आहे. इथं मी गॅस बंद करून घेतला आहे. आता एका प्लेटमध्ये काढूयात आणि थंड करून घेऊयात त्याला. मेथी आणि मोहऱ्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात. अशा पद्धतीनं आपला हा मसालाही वाटून तयार आहे. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता यामध्ये घालणार आहे 1 टेबलस्पून तेल. आता यामध्ये घालूया आपण चिंच, जी बारीक आपण गाळणीने गाळून घेतली होती. आणि छान याच्यात मिक्स करून घ्यायचे, 2 मिनिट शिजवून घ्यायचे. आणि जर तुम्ही असंच हे चिंचेचा फोळ त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकला असता तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं. आणि चिंच याच्यामुळं टाकायची की जे तुरटपणा असतो आवळ्यांचा ते एकदम ब्रेक करतं आणि छान आपल्या लोणचाला चटपटीतपणा देतो हा चिंचेचा फोळ. आणि हे 2-3 मिनिट शिजवलं की हे घट्टसर असं होतं, तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला खूप सैलसर होतं. आणि याच्यामध्ये घालूयात आता 1/2 चमचा हळद आणि छान मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स झालं की आपण गॅस बंद करून घेतोय. आता या कढईमध्ये आपण 200 ml तेल टाकूया. 200 ml म्हणजे 1 कपाला थोडंसं कमी असतं, 3 1/2 कप असेल. तेल छान तापलं की आपण गॅस मिडियम करणार आहोत. आता यामध्येच घालूयात आपण हे आवळ्याचे स्लाइस केले होते ते. आणि याला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत हलकंसं फ्राय करून घ्यायचंय, जेणे आता थोडासा कच्चीपणा निघून जाईल यासाठी. अशा पद्धतीने छान याला लाईट कलर येईपर्यंत आपण असंच फ्राय करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने तुम्ही हा आवळ्याचा लोणचं बनवला तर तुमच्याकडून मागून मागून खातील. आणि छोटे मुलं सहसा आवळा खात नाही, त्यासाठी खूप छान इन्स्टंट अशी आवळ्याच्या लोणचाची रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की बनवा. 1-3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि छान याला गोल्डन कलर आलेला आहे. आणि तुम्हाला दाखवते हे अगदी मधपर्यंत शिजलेले आहेत. एक टूथपिक घ्यायची आणि अगदी याला असं इझिली मध्ये जाते आहे. याचा अर्थ आपले हे आवळे छान फ्राय झालेले आहेत. आता आपण तुम्हाला ज्या बाउलमध्ये लोन्स मिक्स करायचा त्या बाउलमध्ये टाकूया. आवळे असे फ्राय केल्यानं काय होतं, त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाते आणि आपला हा लोणचं खराब नाही होणार. आणि याला तुम्ही उन्हात ठेवायची गरजही नाही, अगदी 3 दिवसामध्ये तुम्ही लगेच हा खायला घेऊ शकता. अशा पद्धतीनं सर्व काढते मी. आता या बंद गॅसमध्येच आपण 1/2 चमचा हिंग टाकूया. आणि सुकलेल्या ज्या मिरच्या घेतल्या होत्या आपण त्याही यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया. आणि हे तेल गरम आहे तर तुम्हाला गॅस लावायची गरज पडणार नाही. याच तेलामध्ये छान या मिरच्या तळून निघतील. तेल गरम आहे तर तुम्ही पाहू शकता मिरच्याही छान फुलल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता हे आपण फ्राय केलेले आवळे थोडे थंड झाले. आता आपण यामध्ये मसाले घालूया. इथं मी घेतली आहे ही काश्मीरी लाल मिरची पावडर. ही फक्त कलरसाठी आहे.
तिखट नाही आहे. कपाच्या हिशोबाने अर्धा कप मिरची पावडर आहे आणि 5 मोठे चमचे मीठ टाकले याच्यामध्ये मी. आणि लोणचं म्हटलं की थोडं मीठ जास्तच पडतं. आता आपण हे मग अशी मोहरी आणि मेथ्याचं जे पावडर बनवलं होतं ते टाकून घेऊयात. आणि जिंजरचा पल्प आपण शिजवून घेतला होता तेही टाकून घेऊयात आपण. आणि याच्यामध्येच घालूया लसूण पाकळ्या. छान आता याला मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकताय ना, हे पाहिलं कीच आपल्या तोंडाला पाणी सुटतंय. अगदी चविष्ट आणि भन्नाट होतो हा लोणचं. अशा पद्धतीनं छान मिक्स करून घेऊयात. आणि हे छान मिक्स झालं आहे. आता मग अशी आपण जे मिरची टाकून आणि हिंग टाकून तेल तयार केलं होतं ते तेल घालूयात. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे हे तेल जास्त गरमही नको आहे आणि थंडही नाही, कोमटसर हवं आहे हे तेल आपल्याला. आणि आता हे छान परत एकदा मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने छान मिक्स झालं आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आणि चटपटीत दिसतंय हे. तर याला आणखी आपण 3 दिवस झाकून ठेवणार आहोत जेणेकरून याच्यावरती पूर्ण असं तेल वरती येईल. जसं आपण विकतचं पॅकेट आणतो लोणच्याचं, अगदी तसं 3 दिवस याला झाकून ठेवूयात अगदी अशा पद्धतीनं. तर आपल्या या लोणच्याला 3 दिवस झालेले आहेत. आता आपण झाकण काढून पाहूया. याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अगदी मी जवळून दाखवते, तुम्ही हे पाहू शकता याच्या खालच्या साईडनं किती छान याला असं तेल सुटलेलं आहे. आणि टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे या लोणच्याला तुम्ही पाहू शकता. आणि अगदी तयार आहे हे लोणचं अशा पद्धतीनं. आता हे लोणचं तुम्ही एका काचेच्या एअरटाईट जारमध्ये भरा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेरही राहू शकतं. तुम्हाला मी हे काढून दाखवते, तुम्ही पाहू शकता किती छान याला असा कलर आणि टेक्स्चरही सुंदर आलेला आहे. हे पहा किती सुंदर दिसत आहे. तर मी याला एका जारमध्ये अशा पद्धतीनं ट्रान्सफर करते. अशा पद्धतीनं आपलं हे लोणचं बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.